नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला आता फॉल कसा लावायचा हे दाखवणार आहे. आपण आता पाहूया किती सोडायचे आपण साडीला फॉल लावताना नेस्त्यापदराकडून. आपण हा फॉल आहे मी धुवून पाण्यात भिजवून एक तास अर्धा पाऊण तास पाण्यात भिजवून इस्त्री करून घेतलेला आहे वाळवून. तर आपण फॉल कसा लावायचा बघूया. मशीनवर ठेवताना साडीचा कापड आणि फॉल एकदम व्यवस्थित धरून ठेवायचे, म्हणजे असं खालीवरी झाले तर व्यवस्थित येणार नाही. तर दोन्ही कापड दोन्ही बरोबर धरायचे, म्हणजे टीप येताना घेताना व्यवस्थित येते आपली. तुम्ही पाहू शकता मी कापड कसं धरलेलं आहे आणि कशी टीप येत आहे आपली, ती एकदम व्यवस्थित सुपेरियर येते. असे जर फॉल लावला तर एकदम सुपेरियर येतो. आणि माग एक महत्त्वाची आहे सूचना आहे की आपण हे कापड धरताना एक हात समोर धरायचा आणि एक हाताने मागचा थोडंसं हात ओढता धरायचा, म्हणजे टीप व्यवस्थित येते, साडीला झोळ येत नाही आणि सुपेरियर टीप येते. असे जर धरून लावले तर एकदम फॉल लावताना व्यवस्थित येतो. तुम्ही पाहू शकता किती छान व्यवस्थित येत आहे. मी कापड साडीचे व्यवस्थित ठेवायचे, म्हणजे साफ ठेवले व्यवस्थित की व्यवस्थित येते. मी पूर्ण साडीला असंच लावून घेणार आहे मशीनवर. आता समोरच्या साईडने पहा तुम्ही, मी मागच्या साईडने दाखवली इतकी वेळ, आता समोरच्या साईडने पहा कापड कसे धरायचे आणि कशी आणि एक सुई खाली आणि एक सुई कापडावर येऊ द्यायची, म्हणजे टाका बारीक येतो. एक टाका खाली आणि एक टाका वर यायचा कापडावर. तुम्हाला दिसत असेल किती व्यवस्थित आलेला आहे आणि नाजूक टीप येते, दिसायलाही सुपेरियर दिसते. अशी जर टीप घेतली तर सुपेरियर दिसते. दोन्ही साईडनी दोन्ही कापड व्यवस्थित धरून ठेवायचे, फॉलचे पण आणि साडीचे पण, म्हणजे टीप छान येते. असे जर लावले तर फॉल छान येतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याची टिचिंग कशी करायची. आणि धावता दोरा टाकून घेणार आहोत आपण आता. आता हा झाला आपला शेवट. शेवट मुडपून घ्यायचा थोडा कापड. शेवट पहा तुम्ही, आता अर्धा इंचाचं कापड दुमडून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग छान दिसते. असे शेवट करून घ्यायचा आता ह्याला. हा झाला आपला फॉल. मशीनवर फॉल टिप मारून तयार झाली. आता आपण ह्याला धावता दोरा टाकून घेऊयात. कसा टाकायचा धावता दोरा? मी सिंगल दोरा ओवलेला आहे सुईत. हे पहा सिंगल दोर आहे आणि सुई थोडी लांब घ्यायची पण बारीक घ्यायची. सुई जर बारीक घेतली तर छिद्र साडीला कपड्याला मोठे पडत नाही, त्यामुळे दिसायला व्यवस्थित दिसते. असा लांब लांब दोरा टाकून घ्यायचा. तर आपण जरी एखाद्या साडी पटकन नाही करणं झाली आपल्याला तर साडीला फॉलला पण झोळ येत नाही, घुड्या पडत नाहीत आणि साडीलाही झोळ येत नाही. असा दोरा टाकून घेऊन आपण जरी साडी ठेवून दिली आणि नंतर केली तरीही चालते. अचानक नाही करणं झाली आपल्याला तरी व्यवस्थित सुपेरियर येते, त्यामुळे असा धावता दोरा पूर्ण टाकून घ्यायचा थोड्या थोड्या अंतरावर. असं साडी व्यवस्थित पसरून घेऊन घेतली ना तर एकदम सुपेरियर येते. तुम्ही जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत येतील तुम्हाला. पहा तुम्ही मी कसं टाकत आहे लांब लांब दोरा, धावता दोरा असा पूर्ण टाकून घेतल्यानंतर मग आपल्याला तुरपाई करायची. तुरपाई कोणी टिचिंग कोणी हातशिलाई म्हणतं, आपली आपली म्हणण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आता हा आपला धावता दोरा टाकून होत आहे तयार. शेवट पण पाहतो मी कसा करते ते. व्यवस्थित घेतला ना कापड, व्यवस्थित पसरून घेतले की झोळ येत नाही साडीला कुठेही. पहा तुम्ही आता आपला शेवट होत आलेला आहे फॉलचे धावता दोरा टाकण्याची. शेवट पण कसा करायचा पहा तुम्ही. असे व्यवस्थित लांब लांब दोरा टाकून घेतला, म्हणजे आता हा शेवट पहा थोडं साईडला दुमडलेला आहे आपण. तर त्याला पूर्ण खाली आडवं पण करून घ्यायचं, म्हणजे तुरपाई करायला सोपी जाते आपल्याला. आता आपण तुरपाई कशी करायची ते पण पाहणार आहोत.
माझी पद्धत अशी आहे, ताटाची पाटाची काही गरज नाही आहे. मी दोन्ही पायावर धरूनच हालचाले करते, तुरपाई करते, एकदम छान आणि बारीक नाजूक येते. तुम्ही पाहू शकता आता कशी करायची. पहा, दोरा टाकल्यामुळे किती सुपेरियर आलेला आहे, एकदम सुपेरियर येते. टाका पण असा लांब लांब असतो, त्याच्यामुळे काढायला सोपा जातो. आणि मशीनचा टाका पण पहा तुम्ही किती बारीक आलेला आहे. पहा वरून पण पहा तुम्ही किती सुपेरियर आलेला आहे, एकदम व्यवस्थित येते, कुठेही झोळ येत नाही. आता आपण तुरपाई करूया. टाका पहा तुम्ही किती बारीक आलेला आहे. तर तुरपाई करायची, आपण असं तुरपाई करत जायची आणि थोड्या थोड्या अंतरावर आपण आडा टाकून घ्यायचा. म्हणजे साडीचा दोरा तुटला तरी तिथंच अडकून राहायला पाहिजे, पुढं निघाला नाही पाहिजे. एखाद्या स्पेंजनमध्ये याच्यामध्ये अडकून तुटतो दोरा. आणि दोरा हा तुरपाई करताना दोन पदरी घ्यायचा असतो, त्याच्यामुळे व्यवस्थित येते तुरपाई. हा तुम्ही मी कशी तुरपाई करत आहे. थोड्या थोड्या अंतरावर डबल टाका मारून घ्यायचा. असे दोन्ही पायात धरून केली तर एकदम बारीक व्यवस्थित येते. आणि जवळजवळ टाका घेतल्यामुळे तुटण्याची निष्ठ हे पण हे नसते, शक्यता नसते. असे जवळजवळ टाका मारत जायचं, पूर्ण असेच करायची. मधून मधून थोड्या थोड्या अंतरावर डबल आडा टाकून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित होते. असा आडा टाकला म्हणजे सुपेरियर पण होते आणि दोरा पण तुटत नाही. आपला शेवट आलेला आहे. तुम्ही जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नकात. नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत राहतील नवीन नवीन व्हिडिओचे. पुढचा व्हिडिओ मी हाताने पण फॉल लावायचा कसा लावायचा हे पण दाखवणार आहे, आणि साध्या मशीनवर पण कसा फॉल लावायचा हा पण हे पण दाखवते दुसऱ्या व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नकात. हा शेवट कसा घ्यायचा आता पहा तुम्ही. असं आडा टाक आधी आडा टाकून घ्यायचा, म्हणजे कोपराला जॉईंट करायला व्यवस्थित येते. तेच कोपरा म्हणजे निष्ठत नाही, साडीला व्यवस्थित जॉईंट होतो. आता असं आडवं करून घेऊया आपण. मध्ये मध्ये आडा टाकून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित येते, तुटत नाही. हा झाला आपला, आता होत आला शेवट फॉलचा. हा झाला शेवट. आता आपण शेवट करून घेऊया. असा आडा शेवट आडा टाकायचा आणि दोरात काढून घ्यायचा. म्हणजे शेवट पण दोरा तुटत नाही आणि व्यवस्थित राहतो, अडकूनही निघत नाही दोरा कशामध्ये पैंजनमध्ये याच्यामध्ये आपल्या. आता पहा तुम्ही दोरा तोडून घेऊयात आपण. पहा तुम्ही आता किती सुपेरियर फॉल आलेला आहे लावण्यात. आता आपण ते धावता दोरा टाकलेला आहे तो काढून घ्यायचा. आपली टीचिंग पूर्ण झालेली आहे त्याची. आता हा दोरा ओढून काढून घ्यायचा सगळा साडीचा. असा पूर्ण काढून घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा बघू शकता किती व्यवस्थित फॉल आलेला येतो आपला, झोळ येत नाही कुठेही, घुड्या पडत नाहीत.
एकदम कोणतीही साडी असू द्या तुमची, असं जर फॉल लावला तर एकदम व्यवस्थित येते. साडी कॉटन असू द्या नाहीतर सिल्क असू द्या, कोणतीही असली तरी व्यवस्थित येतो. लेसची असेल तरीही व्यवस्थित येते. पहा तुम्ही किती व्यवस्थित फॉल आलेला आहे, एकदम सुपेरियर येतो हा. तुम्ही पाहू शकता हे पहा किती व्यवस्थित आहे. तुम्हाला वर पण करून दाखवते मी तुम्हाला. एकदम प्लेन येतो, कुठेही घुडी नाही, काहीच नाही, त्याच्यामुळे दिसायलाही छान दिसतो आणि व्यवस्थित दिसतो. टीप पण किती बारीक आलेली आहे.